तर इथे आपली होममेड नानकटाई तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नानकटाई बनवण्यासाठी मी इथे कोलगट भांडं घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धा कप तूप घेतेय. तुम्ही वनस्पती तूप वापरलं तरी चालेल किंवा दुसरं तेल वापरलं तरी चालेल, पण तेलाची क्वांटिटी तुम्हाला जास्त घ्यावी लागेल. म्हणजे पाऊण कप तरी निदान तुम्हाला तेल घ्यावं लागेल. हे मी मिसो तूप वापरलेलं आहे इथे मी. तर आता याला थोडंसं फेटून घेऊ. साधारण एक मिनिटभर फेटून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पाऊण कप पिठी साखर घातली आहे. इथे अर्धा कप तूप, पाऊण कप पिठी साखर. हे देखील छान मिक्स करून घेऊ. हे आपलं मिक्स करून झालंय तरी मी याला साधारण एक दोन मिनिटं फेटून घेणार आहे. चांगलं अगदी फ्लपी होईपर्यंत फेटून घेऊया. बघू शकता बऱ्यापैकी फ्लपी दिसायला लागलेलं आहे. एक दोन मिनिटं फेटलं तरी पुरेसं आहे. साणीमध्ये एक कप मैदा, पाऊण कप बेसन, दोन चमचे, दोन टेबलस्पून ऍक्च्युअली रवा आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेले. तुम्ही बेकिंग पावडर स्किप करायची असेल तर मग तुम्हाला तुपाचं मेजरमेंट वाढवावं लागेल. तूप तुम्हाला साधारण पाऊण कप तरी निदान घ्यावं लागेल. मी हे आता आपण एकत्र चाळून घेऊया. तर हे माझं चाळून झालेलं आहे आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया. आता मी हाताने मिक्स करून घेते. जास्तही आपल्याला मिक्स म्हणजे अगदी जोराजोरात करायचं नाही, अगदी सॉफ्ट हाताने मिक्स करून घ्यायचंय. हे आपलं बऱ्यापैकी मिक्स करून झालेलं आहे. हलकासा गोळा बनतोय पण जास्त हे नाही. दोन चमचे दूध वापरते. हलकासा गोळा आपला तयार झाला पाहिजे, जास्तही आपल्याला मिक्स नाही करायचंय. तर इथे बऱ्यापैकी गोळा बनलेला आहे. तर याला आपण बाजूला ठेवूया दोन मिनिटं. आणि इथे मी गॅसवरती थोडीशी कढई ठेवलेली आहे. आपण कढईमध्ये करतोय तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक हे ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर इडली पात्रामध्ये करणार असाल तर तुम्ही करू शकता. सेम प्रोसिजर, खाली थोडंसं मीठ पसरवलं तर खालचा पेस्ट जळणार नाही. तर याला मी 5 मिनिटं प्रीहीट करून घेणार आहे. तर इथे आपली कढई प्रीहीट होते तर मी एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला पेढ्याच्या आकाराचा नानकटाई बिस्किट बनवायचंय. पेढ्याच्या आकाराचा गोल बनवून घेऊया. याला थोडस तर आपला करून झालेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे करून घेते. हे आपले बनवून झालेले आहे. थोडस पीठ राहिलेलं आहे ते आपण नंतर बनवू. आता याच्यामध्ये मी थोडेसे चेरीज घालते. तुम्ही बदामाचे किंवा तुम्हाला काय आवडेल त्याने डेकोरेट करू शकता. आता हे कढईमध्ये ठेवूया. कढई देखील चांगली झालेली आहे. आपण आता याला एक साधारण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. तर इथे मी साधारण 20 ते 25 मिनिटं याला बेक करून घेतलेलं आहे. बेक करून याला मी त्या गॅस कढईमध्येच 10 मिनिटं थंड करून घेतलं होतं. तर आता याला मी थंड होण्यासाठी बाहेर काढलेलं आहे, कारण गरम असते तेव्हा नानकटाई सॉफ्ट असते एकदम. तर इथे मी थंड करून घेतलेले आहे आणि सर्विंग प्लेटमध्ये सर्व देखील केले. बघू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे, किती सुंदर दिसतीये. तर आणि छान बेकसुद्धा झालेली आहे. तर हवं तर आपण याला थोडंसं कट करून बघूया. तर तुम्ही बघू शकता खूप छान झाले. मी टेस्ट करून बघते. खूप सॉफ्ट आणि माउथ वॉटरिंग झालेली आहे एकदम.
तर इथे मी जनरल मेजरमेंट यूज केलेला आहे. तुम्ही हवं तर ह्याच्यासाठी फक्त मैद्याची बनवू शकता किंवा फक्त गव्हाच्या पिठाची बनवू शकता किंवा आयदर बेसनच्या पिठाची देखील तुम्ही बनवू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.